अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन, राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। काय सांगाल आज आपण या ठिकाणी महाविकास आघाडीच्या भाजपचा बालेकिल्ला वगैरे काही नाही, बरोबर। गेले 10 वर्ष नरेंद्र मोदी, अमित शहा आणि त्यांचे या भागातले शेंडे चपाटे, त्यांनी लोकांची प्रचंड फसवणूक करून लोकांना आमिष दाखवलं, लोकांना भ्रमित करून तिथे विजय मिळवला आहे ना। संपूर्ण देशामधलं वातावरण, महाराष्ट्रात नाही संपूर्ण देशामधलं वातावरण झपाट्यानं बदलताना मला दिसत आहे। नरेंद्र मोदी यांच्या फसवेगिरीला आता या देशाची जनता अजिबात फुलणार नाही। आपण पाहिलं असेल महाराष्ट्रातल्या मोदींच्या सभांना अजिबात प्रतिसाद नाही, सभा झाली कधी, संपली कधी, मोदी परत गेले कधी हे कोणालाच कळत नाही। मोदी येतात कधी, मोदी जातात कधी, जे काय हवा निर्माण केली होती गेल्या 10 वर्षात ही हवा पूर्णपणे संपलेली आहे। या महाराष्ट्रात महाविकास आघाडी आघाडीवर आहे आणि खानदेशच म्हणा तर जळगाव असेल, रावेर असेल, नंदुरबार असेल, धुळे असेल, दिंडोरी असेल, नाशिक असेल, या सर्व जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होतील हे मला स्पष्ट आहे। उद्धव ठाकरे यांचं संतुलन बिघडलं आहे, मी संयमाने बोलतो असं म्हणतोय उद्धव ठाकरे। आपलं एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे यांचं अस्तित्व या महाराष्ट्रातील संपलेलं असेल, संतुलन कोणाचं बिघडलं